नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमाळे आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. 2025 आपण पाहाल तर ऊस एफआरपी दर हे जाहीर करण्यात आलेले. तर मग कशाप्रकारे संपूर्ण दर असतील हे इकडे पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमार्फत कवर करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी इकडे केला जाणार आहे. खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहाल तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर आता आपण आता हा व्हिडिओ इकडे सुरुवात करतो. या ठिकाणी आपण पाहाल तर राज्यभरात ऊस एफआरपीचे जे काही दर असतील ते निश्चित करण्यात आलेले. त्यामुळे 2024-25 आपल्याला किती ऊस दर प्राप्त होईल हा जर प्रश्न असेल आपल्याकडे, तर ह्या प्रश्नावरती हा व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच सोल्युशन आपल्याला देऊ शकेल. ठीक आहे, शेवटपर्यंत पाहाल. या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत शासनाचं जी आर आपल्या स्क्रीनवरती असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जी आर देखील आपण पाहू शकता. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे गाळप हंगाम आपण पाहाल 2024-25 ऊस दर जे काही ते निश्चित करण्यात आलेले आहेत. तर मग कशा प्रकारचे हे दर आहेत, पॉईंट टू पॉईंट आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या इथे आपण कवर करतो आहे. आपण पाहाल तर तब्बल गाळप हंगाम 2024-25 ऊस दर हे पुणे आणि नाशिक विभाग या जे महसूल विभाग आहेत यांच्यासाठी 10.25% आणि छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती नागपूरसाठी 9.50% अशा प्रकारे इकडे निश्चित करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये हंगाम 2024-25 आपण 10.25% जे काही बेसिक आपण पाहिलं साखर उतरायसाठी, त्यासाठी प्रति क्विंटल 340 रुपये असा दर या ठिकाणी निश्चित झालेले आहे. आणि साखर उतारा 10.25% वर असेल, वरील प्रत्येक 0.1% प्रीमियम दर 3.32 प्रति क्विंटलचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर साखर उतारा 9.50% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ऊस दर 315.10 रुपये प्रति क्विंटलचे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे हे पॉईंट टू पॉईंट दर आपण समजून घेतले. जी आर आपल्याला हवा असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि उर्वरित बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट देखील या ठिकाणी इकडे क्लिअर होतील.